पवार आडनावावरून अजित पवार आणि शरद पवार पक्षामध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. पवार आडनाव असेल तिथेच मतदान करा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज बारामतीत केलं. त्याला शरद पवार पक्षानं उत्तर दिलंय. घरातील लेख वंशाचाच नव्हे तर विचारांचाही दिवा देऊन ठेवू शकते असं उत्तर शरद पवार पक्षाकडून मिळालंय. मतदानाच्या दिवशी देखील पवार अठरा वाजता आपली परंपरा आपण घटित केली अशी बाबापुरांच्या मनात येणार आणि फार तर असाही मला विचारला की 3 वेळेला खासदार केला 91 ला खासदार केला लेखाला नंतर वडिलांना निवडून दिलं साहेबांना नंतर लेखीला निवडून दिलं 3 वेळेला सुप्रिया आता सुप्रिया एक फारच वैयक्तिक असा प्रश्न म्हणता येईल. सारखी मंडळी आपल्याला विचारत असतील की आपल्याला एकच मुलगी. आता आपल्या देशामध्ये साधारणपणे हा जो विचार आहे की मुलगा हवाच या सगळ्या प्रकारात एकच मुलगी हा प्रकार असताना आपण कसं काय या गोष्टीसाठी लोकांना उत्तर देता त्यांचं समाधान कसं काय करता या प्रश्नाला मला उत्तर द्यावं लागतात अनेक ठिकाणी. खेड्यापाड्यात गेल्यानंतर मला लोक म्हणतात मुलगा असता तर बरं झालं असतं उद्याच्याला शेवटी नाव चालवायला घरात कोणीतरी पाहिजे किंवा बरं वाईट झालं तर अग्नी द्यायला पाहिजे मुलगा जर मुलांनी अग्नी दिलं तरच वर स्वर्गाचा रस्ता खुला होतो. आता त्याच्यामध्ये बघण्याचा दृष्टिकोन आहे. मला असं वाटतं की अग्नी देण्याच्यासाठी कुणीतरी असला पाहिजे याची चिंता करायची का जिवंत असताना नीटनेटकं वागणार याची चिंता करायची. मुख्य मुलगा आणि मुलगी याच्याकडे बघण्याचा जो भारतीय समाजव्यवस्थेतला दृष्टिकोन आहे तोच मुळी त्यात जे आहे तो टाकून दिला पाहिजे आणि आपण मुलीला सुद्धा मुलासारखं वाढवून त्यांना समान संधी देऊन तिचा आत्मविश्वास वाढवून आपण तिच्याकडून उत्तम प्रकारचे काम करून घेऊ शकतो तिचं व्यक्तिमत्व फुलवू शकतो याची खात्री मला स्वतःला आहे.